विधान सभेच्या पोटनिवडणुकीची सुरुवात झाली आहे. परवा 7 तारखेला उमेदवारी अर्ज भरण्याची आखरी तारीख आहे. काँग्रेस आणि महाविकास आघाडीच्या वतीनं आम्ही उद्याच अर्ज भरण्याचा निर्णय केलेला आहे. मला राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा फोन आला होता. आपल्याकडे राज्यात परंपरा आहे की आपण ही निवडणूक बिनविरोध करावी, त्या परिवाराला उमेदवारी देतो. मी त्यांना म्हणालो की ठीक आहे, आपण बसू याच्यावरती चर्चा करू. पण काल भाजपची उमेदवारी जाहीर झाली, टिळक परिवारामध्ये उमेदवारी मिळाली नाही, दुसऱ्याला मिळाली. आता तो जो प्रस्ताव मुख्यमंत्री मोदी यांनी माझ्याकडे दिलेला होता, त्या प्रस्तावाचा आता अर्थ राहिलेला नाही असं मला वाटत आहे. आता परंपरेच्या बद्दल चर्चा मला कोल्हापूर असेल, बेंगलोर असेल, पंढरपूर असेल, ती चर्चा मला आता करायची नाही आहे. पण निश्चित करून जो काही प्रस्ताव मुख्यमंत्री मोदी यांनी मला दिला होता, त्याच्यामध्ये मला टिळकताई त्या आधारी होत्या. विधानसभामध्ये जेव्हा जेव्हा भाजपला गरज पडायची, त्यावेळेस त्यांना स्टेचरवर उचलून त्या ठिकाणी मतदानाला आणलं जात होतं. आणि त्या लोकांनी खर तर शेवटपर्यंत त्या पक्षासाठी त्यांनी त्यांचं काम राहिलेलं आहे. आणि मला वाटत होतं त्या कुटुंबाला तिकीट मिळेल, ती मिळाली नाही, असं तो त्यांच्या पक्षाचा प्रश्न आहे.